शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये कामकाज करताना शेवटचा टप्पा म्हणजे जवळजवळ तुमची काडी आता सफेद पडलेली आहे आणि अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी काड्यांना रिंगा त्या ठिकाणी पडतात. काड्यांना रिंग पडते, काडी आळत नाही, काडी हिरवी राहून जाते आणि अशा वेळेस काडीची परिपक्वता चांगल्या पद्धतीने होत नाही. आता याला आपण काय उपाययोजना करू शकतो याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी काका तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा. भाऊसाहेब चिंदू जगताप, राहणार वाकी खुर्द, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. द्राक्ष बाग किती आपल्याकडे? द्राक्ष बाग 2.5 एकर आहे. आपण आता नवीनच बुकिंग केली एक महिन्यापूर्वी. हो, तुमच्याकडे याच वर्षी बुकिंग झालेलं आहे. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आता या प्लॉट मध्ये आपण व्हिडिओ देत आहोत. पूर्णतः माती परीक्षण करून या ठिकाणी कामकाज केलेलं आहे. आज जर बघितलं तर सगळ्या प्लॉटची काडी आता सफेद पडायला सुरुवात झालेली. जर तुम्ही काडीचे जवळून निरीक्षण केलं तर अतिशय सुंदर पद्धतीची काडी या ठिकाणी आळायला मदत होते. आता फक्त राहिला शेंडा. आता शेंडा आपल्याला कोवळ्या पानांवरती करपा यायला नको, त्याच्यासाठी आपल्याला स्प्रे घेणं सुद्धा तितकेच गरजेचं आहे. त्यानंतर शेवटच्या जो आपण पानांपर्यंत म्हणतो की त्याला काळोखी आपल्याला चांगली आली पाहिजे, शेंडा स्टॉप झाला पाहिजे, याच्यासाठीच्या फवारणी मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. परंतु आज कामकाज करताना आपण बोर्डाच्या फवारणीपूर्वी तुम्हाला टिल्ट आणि कॉपरची एक फवारणी त्या ठिकाणी दिलेली होती. त्यानंतर आता नवीन जी आपण त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय की आपण ज्या फुटी आता राहिलेल्या आहे म्हणजे आता ह्या झाडाला नवीन फुटी त्यानंतर निघालेल्या होत्या. आपण त्या आज पावसाचं वातावरण आहे परंतु जेव्हा पाऊस नसेल तेव्हा या फुटी आपल्याला पूर्णतः काढून घ्यायच्या. या पूर्ण फुटी काढून घेतल्या जेणेकरून पानांना सूर्यप्रकाश हा त्या ठिकाणी चांगला मिळेल आणि प्रत्येक काडीला व्यवस्थित नियोजन त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. कुठे बगल फूट राहिलेली असेल ती सुद्धा आपण काढून घेणं तितकीच गरजेची राहील. आता याच्यानंतर आपल्याला जे आपण फवारण्या देतोय फवारण्यांमधून सुद्धा आपण एक फवारणी त्या ठिकाणी क्वांटाप आणि व्हॅलिडामायसिनची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची. क्वांटाप 200 मिली, व्हॅलिडामायसिन त्या ठिकाणी 200 ml. ही पहिली फवारणी आपण एक नियोजनबद्ध करून काढून घेणं तितकीच गरजेची राहील. त्यानंतर लोकलच्या प्लॉटांसाठी ज्या ठिकाणी काड्या आळत नाही अशा ठिकाणी, आता या काड्या का आळत नाहीये की उन्हाळ्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी कमी पडलेलं होतं समजून घ्या, त्या ठिकाणी झाडाचं अपटेक थांबलं आणि काडी त्या ठिकाणी फुगली नाही, काडी त्या ठिकाणी तयार झाली नाही, काडी मॅच्युअर होताना त्या काडीला त्या ठिकाणी अडचण येते. आता परत आपल्याला त्या ठिकाणी काडी जे आपण मुळीचा प्रवाह म्हणतो तो आपल्याला परत एकदा चालू करून घ्यायची, रूट आपल्याला परत डेव्हलप करून घ्यायची. रूट डेव्हलप केली, रूट डेव्हलप केल्यानंतर अपटेकसाठी आपण त्याला जे डोस आपण देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रिंचिंग आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. आता ड्रिंचिंग घेत असताना लोकलच्या प्लॉटांसाठी क्वांटाप घेत असताना टाटा कंपनीचं ओरिजिनल क्वांटाप आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. एक लिटर क्वांटाप गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये 22:1 किलो आणि 0.050 10 किलो हा डोस आपल्याला ड्रिपमधून नक्की गेला पाहिजे. त्यानंतर 8 ते 10 दिवस जाऊ द्या. 8 ते 10 दिवसानंतर आपल्याला परत PSB आणि KMB म्हणजे पोटॅश मॉबिलायझिंग बॅक्टेरिया आणि जे फॉस्फरसच्या मॉबिलायझिंग बॅक्टेरिया येतात याचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. हे एकरी 1-1 किलो पर्यंत चांगल्या क्वालिटीचं चांगल्या कंपनीचं त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आता हे घेतल्यानंतर आपण ह्या ढगाळ वातावरणामध्ये सुरुवातीला तणनाशक मारून घेतलं असेल किंवा आपण गवत काढून घेतलेलं असेल अशा वेळेस आपल्याला त्याचा वापर करायचा आहे जेणेकरून त्याचा अपटेक चांगलं होईल, फॉस्फरस पोटॅशचा अपटेक चांगलं होईल आणि काडीची परिपक्वता त्या ठिकाणी चांगली होईल. या पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर बोर्डाच्या फवारण्यांबद्दलचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असेल. तर शेतकरी मित्रांनो काय करायचंय, शेंडा टॉपिंग करत असताना लक्षात घ्या तुमचं सुरुवातीपासून जवळजवळ 10-12-15 पानं त्या ठिकाणी झालेली अशा वेळेस आपण शेंडा टॉपिंग त्या ठिकाणी करतो. आता शेंडा टॉपिंग केली, या बगला त्या ठिकाणी निघताय परंतु या बगलांसाठी जी फवारणी जर आपण घेतली त्याच्यामध्ये तो मॅक्स आउट 200 ml 500 मिली 0.35 500 ग्रॅम क्वांटाप 200 मिली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. त्यानंतर ड्रिप मधून आपण SOP तुम्हाला आलेला असतं, SOP सुद्धा 1:25 किलोचा आपल्याला डोस प्रत्येक शेड्यूलमध्ये आपण दिलेला आहे किंवा जमिनीनुसार आपण त्या ठिकाणी दिलेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस देऊन घ्यायचा आहे. आता हे सर्व कामकाज केल्यानंतर बोर्डाच्या फवारण्यांबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्यासाठी मी नक्की देईल. तर शेतकरी मित्रांनो काय करा, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. द्राक्षामध्ये काही कोणाच्या अडचणी असतील तर बुकिंग क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. कुणाच्याही काही अडचणी असू द्या, नक्की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. किंवा प्लॉटमध्ये येऊन व्हिजिट देऊन आपल्याला प्रत्येक जे आपण म्हणतो की जमिनीपासून ते पूर्ण शेंड्यापर्यंत आपल्याला कामकाज त्या ठिकाणी व्यवस्थित करता येईल. धन्यवाद.